वस्तूंना वेगवेगळ्या बाजूंनी पाहणे भाग दोन डिफरंट व्ह्यूज ऑफ थ्री डी ऑब्जेक्ट्स पार्ट टू आज आपण वेगवेगळ्या वस्तूंचे टॉप व्ह्यू साइड व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू बनवू काल बाबांनी आपल्याला वस्तूंच्या वेगवेगळ्या वेग व्ह्यू बद्दल सांगितलं होतं आणि आपण शिडीचे वेगवेगळ्या बाजूंनी चित्र देखील काढलं होतं हो खूप धम्माल आली होती आपण आणखी काही वस्तूंना घेऊन वेगवेगळ्या व्ह्यू ने बघूया का ठीक आहे सांग कोणत्या वस्तू पासून सुरुवात करूया माझ्याकडे ही व्ह्यूने चित्र बनवूया का ठीक वेग आहे मी याचा टॉप आणि फ्रंट व्ह्यू काढते तू याचा साईड व्ह्यू उजव्या बाजूने काढ ठीक आहे मी दोन्ही व्ह्यू काढले बघ हे बघ या दोन्ही व्ह्यू ला पाहून कोणीही म्हणू शकत नाही की ही एक कारची आकृती आहे मी देखील बनवताना हाच विचार करत होते आता तू ह्याचा साईड व्ह्यू दाखव हा बघ हो आता समजलं की हे चित्र आहे असे तर आपण खूपशा वस्तूंची वेगवेगळ्या व्ह्यूने चित्र काढू शकतो हो काढू शकतो परंतु ह्यात जास्त मजा येणार नाही एक खेळ खेळूया तू कोणत्याही एका वस्तूचे तीन व्ह्यू बनव मी देखील एखाद्या वस्तूचे तीन व्ह्यू बनवते त्यानंतर तू ओळख की मी कोणती वस्तू काढली आहे आणि मी ओळखायचा प्रयत्न करीन की तू कोणत्या वस्तूचे चित्र काढले आहे आहे हो हे छान चल खेळूया माझे चित्र तर पूर्ण झाले देखील झाले हे बघ आता आधी मी बघते की तू काय काढला आहेस याचा टॉप व्ह्यू तर एका वर्तुळाच्या चाह आकाराचा आहे आणि याचा साइड व्ह्यू आईस्क्रीमच्या कोनासारखा दिसतो आहे ज्यात आईस्क्रीम ठेवलेला आहे आणि याचा फ्रंट व्ह्यू देखील साइड व्ह्यू सारखाच आहे मग तर हा नक्कीच एक आईस्क्रीम कोन आहे अगदी बरोबर आता मी तुझ सांगते तुझ चित्र दाखव याचा टॉप व्ह्यू तर एका आयाताचा आहे याचा फ्रंट व्ह्यू देखील एक आयतच आहे मग हा एक डबा असू शकतो आता साइड व्ह्यू बघून मी लगेच सांगू शकते की हे काय आहे अरे याचा साइड व्ह्यू तर बागेत लागलेला आहे याचा अर्थ हे एका झोपाळ्याचे चित्र आहे हे उत्तर कठीण होत यात खूप धमाल आली चल आणखीन एक बनवूया ठीक आहे हा बघ माझ्या ड्रॉइंगचा फ्रंट व्ह्यू हा तर एक त्रिकोण आहे हा बघ माझ्या चित्राचा साईड व्ह्यू हा देखील चित्राचा टॉप व्ह्यू हे कसं म्हणजे शकत आहे हे तर खूप झालं मी हे काढण्याचा प्रयत्न करते तेव्हा सांगू शकेन सगळ्यात आधी मी ह्याच्या साईड व्ह्यू ने एक चित्र काढून घेते आता फ्रंट व्ह्यू ला ह्यात जोडते जर वरून ह्याला पाहिले तर हा एक चौरस आहे याचा अर्थ असा की याला चार बाजू आहेत आणि सगळ्या त्रिकोणी आहेत म्हणजेच हे एक पिरामिडचे चित्र आहे तू बरोबर सांगितले आता तुझं चित्र दाखव मग मी सांगते की तू काय काढला आहेस हा माझ्या चित्राचा टॉप व्ह्यू आहे ही तर एक आयताकार आकृती आहे ज्याचे कोपरे वेगवेगळ्या रंगात रंगवले आहेत हे काय असू शकत आता बघ फ्रंट व्ह्यू हे तर एक इंग्रजी अक्षर यू च्या आकाराची आकृती आहे आता बघ साइड व्ह्यू हे काय असेल बर अरे हा तर एक आयात आहे मलाही काढावं लागेल असं वाटतं हे बघ हा आहे साइड व्ह्यू जो एक आयत आहे हा आहे फ्रंट व्ह्यू जो यू च्या आकारात आहे आणि हा आहे टॉप व्ह्यू जो एक आयताकार डबा आहे परंतु त्याचे कोपरे वेगवेगळ्या रंगाचे आहेत अरे हा तर पुलासारखा आकार तयार झालाय सांग बरोबर आहे ना हो अगदी बरोबर बोललीस तू हा खेळ तर फारच मनोरंजक आहे याला पूर्ण वर्गासोबत ग्रुप बनवणे खेळले जाऊ शकते आज तुम्ही शिकलात वस्तूंना वेगवेगळ्या बाजूंनी पाहिल्यावर वेगवेगळ्या आकृत्या आणि रंग का दिसतात